आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज, क्रांतिसूर्या महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला प्रथम वंदन. चराचरात वास करणारी गुरुदेव शक्ती मानवतेच्या उद्धारासाठी जगाच्या पाठीवर ज्या ज्या महापुरुषांना जगाच्या पाठीवर बलिदान दिलं, योगदान दिलं, त्या सर्व महामानवांच्या चरणी प्रथम मी नतमस्तक होतो. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकाय शु सर्वदा. स्वागतम स्वागतम स्वागतम, मधुर मधुर स्वागतम. आदरणीय व्यासपीठावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे मागासवर्गीय मुलांचे शासकीय वस्तुगृहातील गृहपाल सर, मागासवर्गीय मुलींचे शासकीय वस्तुगृहातील गृहपाल मॅम, उपस्थित नगराध्यक्ष, उपस्थित पालक प्रतिनिधी मेश्राम सर, मेश्राम मॅम व उपस्थित सर्व विद्यार्थ्यांचे पालक आणि माझ्या वस्तुगृहातील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी मित्र मैत्रिणींनो, तर आज पालक सभा ही कशासाठी, तर विद्यार्थी शिक्षक आणि पालक एकत्र येऊन झालेला संवाद. प्रत्येक विद्यार्थी हा शाळेतील शिक्षक आणि घरातील पालक यांच्याशी जोडलेला असतो. त्याच्यावर संस्कार हे त्याच्या शाळेतील शिक्षकांपासून व घरातील पालकांवरूनच पडत असतात. तर 3 वर्षापासून हा वस्तुराजा माझा सहवास. प्रथम मी फर्स्ट इयरला मला वस्तुगृहात ॲडमिशन मिळाली. खूप छान वाटलं, कारण वस्तुगृहासारखी सोय कुठंही मिळत नाही. एखादी भाड्याची खोली घेऊन सुद्धा आपण कुहीत राहतो म्हटलं तरी भरपूर खर्च येतो. 3 वर्षाचं जर आपण कॅल्क्युलेशन काढलं तर खूप काही खर्च होते. आपल्याला वस्तुगृह फुकट आणि सर्व सुखसुविधानं शिक्षण आपण घेऊ शकतो, कारण सर्व सोयी आपल्याला वस्तुगृहातून पुरवल्या जातात. 3 वर्षापासून मी वस्तुगृहात राहत आहे. मागच्या 2 वर्षात मी असं काही आढळलेलं नाही. ह्या 3र्या वर्षी मी वस्तुगृहाची परिस्थिती पाहिली. ती परिस्थिती अशी की वस्तुगृहातील संडासात एका पोराने लिहिलं होतं, जग चंद्रावर गेलं तू काय इथे बसू ना. कामधंदे नाही पोराले, त्यानं वस्तुगृहाच्या संडासात लिहिलं होतं, जग चंद्रावर गेलं तू काय इथेच बसू ना. मलाही राग आला, मी आपला पेन काढला आणि त्याच्या खाली लिहून आलो, चंद्रावर पाणी नाही म्हणून इथेच बसू. कारण ज्या वस्तुगृहात मी राहत आहो त्याला तिथे मला कोणतीही अडचण आलेली नाही. कारण जेव्हा जेव्हा मला अडचण आली तेव्हा तेव्हा मी सरांपर्यंत ती अडचण घेऊन गेलो आणि ती तुरंत माझी अडचण ती सरांनी पूर्ण केली. कारण सरांना काम लागवणं आवडत नाही, अभी नाही तो कभी नाही मला येते. आज शक्य आहे तर हे काम आत्ताच झालेलं पाहिजे. हे गुण मला खूप आवडले, मी त्याबद्दल सरांचे खूप आभार मानतो. कारण वेळोवेळी त्यांनी मला सहकार्य केलं, त्याबद्दल खूप खूप आभारी आहे. सरांसाठी 2 शब्द, भरभरून शब्द दिले मी तुला का करतेश शब्दाची चोरी, भरभरून शब्द दिले मी तुला का करतेश शब्दाची चोरी, उधडू दे सर्व रंग सगळ्यांना खोल तुझी शब्दाची तिजोरी. हिंदवा सोदरा सर्वे न हिंदू पतितो भवे, मम दीक्षा हिंदू रक्षा मम मंत्र समर्थता. आपल्या भारत देशात सर्व जातीचे सर्व धर्माचे सर्व पंथाचे लोक राहतात, तरी सुद्धा मानव जाती जाती धर्माधर्मात भांडत आहे. मला एकदम बेकार वाटते, कारण मानव जाती ही एकच आहे, तरी भेदभाव का. मी नेहमी भाषणातून सांगत असतो, मुल्ला को मस्जिद में राम दिखाई दे और पंडित को मंदिर में रहमान दिखाई दे, हिंदुस्तान होगा जन्नत तब जब इंसान को इंसान में इंसान दिखाई दे. सरकार कुणाचे येऊ आपल्याला काही घेणं देणं नाही, कारण कुणी भी येऊ द्या, निवडून जाऊ द्या, विजयी होऊनी पण राज्य करावं लागेल हो, घटना भीमाची पाहुणी. मागच्या वर्षी ते आपलं ढोंगी बाबाचे प्रमाण खूप वाढलेलं होतं. माग एक तो राम रहीम बाबा पकडला, पोट्टही पकडला त्याच्या मागणाऱ्या. मी असं मुलांना सांगतो, तरुण पोरांना सांगतो, ढोंगी बाबावर विश्वास करू नका. तुम्हाला जर बाबाच पाळायचा असेल तर माझ्या राष्ट्रसंत तुकडोजी बाबा पा, तुम्हाला जर बाबाच पाळायचा असेल तर माझ्या संत गाडगे बाबा पा, ज्याने जन्मभर लोकांसाठी धर्मशाळा बांधल्या पण
स्वतःच्या अंगावर चिंदा चिंदा ठेवला, तुम्ही असावा बाबा. जर तुम्हाला बाबाच पाहायचे असेल तर माझ्या भीम बाबा पा, संविधान दिलं भारताचे संविधान. कुणी घोट घेत आहे तर कुणी घास घेत आहे बाबासाहेब, कुणी घोट घेत आहे तर कुणी घास घेत आहे, पण भीमा तुझ्यामुळे सारे श्वास घेत आहे. माग ते प्रकरण झालं, रोज रोजचे मंत्री साहेबांचे स्टेटमेंट मी न्यूजवर पाहिलो. माग एक मंत्री म्हणे आपल्या देशाला पाकिस्तानचा धोका आहे, एक मंत्री म्हणे आपल्या देशाला चीनचा धोका आहे. मी तर म्हणतो आपल्या देशाला अमेरिकेचाही धोका नाही, आपल्या देशाला चीनचा धोका नाही, आपल्या देशाला पाकिस्तानचा धोका नाही, तर आपल्या देशाला धोका कुणाचा? तर तिजोरी को चोरो से नहीं पर दारो से धोका आहे, तिजोरी को चोरो से नहीं पर दारो से धोका आहे, इस देश को दुश्मनों से नहीं भारत की इन गद्दारों से धोका आहे. मदत मागायला गेलं तर कोणी मदत करत नाही. नेहमी मला बेकार वाटते कोणी कोणाला मदत मागतो, पण मित्र हे असे असतात की वेळोवेळी आपल्याला धावत असतात. हजारो मददगार मिलते है, काम के जंग मिलते है, और बुरा वक्त आया तो सबके दरवाजे बंद मिलते है. शिक्षणाशिवाय काही होऊ शकत नाही. आज आपले श्रीकांत दादा मोठघरे बोलून राहिले शिक्षणामुळं, आज मी सचिन ठाकरे बोलत आहे शिक्षणामुळं. कारण माय एक वेळा माय आजी मले म्हणे का बापू सचिन म्हणे का करतो शिकून म्हणे, काम धंदा काही करत जा म्हणे, दोन पैसे मिळते म्हणे, नाही तुला तर माहिती आहे म्हणे, असे शिकलेले लय पडलेले आहे म्हणे. तेव्हा मा आजीला मीनं म्हणलो, आजी व्हॉट इज युअर नेम, व्हॉट इज युअर नेम म्हणजे तुझं नाव काय. आता माय आजी कधी शाळेतच गेली नाही, ती आहे थम्स अप, ते कधी शाळेतच गेली नाही. तिने पण म्हणलो आजी व्हॉट इज युअर नेम, तर माय आजी मला म्हणे बापू म्हणे मा काही नेम नाही जा म्हणे. बघा शिक्षणाचा जमाना आहे की नाही. मी नेहमी तरुण पोराला सांगत आहो की जे लोक जे माणसं पायानं चालतात ते माणसं अंतर गाठतात, आणि जे माणसं डोक्याने चालतात ते माणसं ध्येय गाठतात. जर तुम्हाला जर ध्येय जर असं गाठावं वाटत असेल का नाही, तर वाचनालय महत्त्व द्या. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एका भाषणात बोलले होते, ज्याच्या जीवनात पुस्तक आहे त्याच्या मस्तक जागेवर असते, आणि ज्याच्या मस्तक जागेवर असते ना तो कोणापुढे नतमस्तक होत नाही. म्हणून पुस्तक पाहिजे पुस्तक. कोणतंही व्यसन म्हटलं तर खूप वाईट आहे. व्यसनावर थोडंसं बोलतो, कारण मलाही आढळतात भरपूर जण व्यसन करतात, आणि व्यसन मला अजिबात आवडत नाही. व्यसनवाले खूपच मला खूपच आवडतच नाही, अजिबातच नाही आवडत. कारण तुम्ही जे 10 रुपये खर्यामध्ये कमवता, 10 रुपये घुटक्यामध्ये कमवता, ते 10 रुपये चांगल्या कामामध्ये खर्च करा ना. एखाद्या नेट कॅफेमध्ये खर्च करा, जगाची माहिती घ्या. आज MPSC द्या, UPSC द्या, स्पर्धा परीक्षा द्या, आणि एक चांगले अधिकारी बना. जगाची सेवा करा, आणि आपल्या कुटुंबाचे नाव लौकिक करा. दारूवर एक उदाहरण देतो, कारण मला माहिती आहे दारू भरपूर जण पितात. कारण एक व्हॉट्सअपवर व्हिडिओ आला होता लहानसा.